नमस्कार मित्रांनो, शिवभूषण चॅनल वरती आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। छत्रपती शिवरायांनी अनेक वेगवेगळे पराक्रम केले, त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये अनेक आख्यायिका देखील खूप प्रचलित आहेत। उत्तर भारतामध्ये याची खूप चर्चा असायची। प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक त्या औरंगजेबाच्या सैन्याच्या तोंडून अशाच काही चर्चा असायच्या की हा दख्खनेचा शिवाजी राजा कधीही कुठेही जाऊ शकतो, येऊ शकतो। त्यामुळे हा औरंगजेब देखील प्रचंड नेहमी घाबरलेला किंवा याच काळजीमध्ये असायचा। त्या लोकांमध्ये अशी काही चर्चा असायची की हा शिवाजी राजा कधी अचानकपणे जमिनीमध्ये गुडूप होतो, किंवा तो या आकाशामध्ये पक्ष्यासारखा उडून जातो, किंवा एकाच वेळी दोन दोन चार चार ठिकाणी उपस्थित देखील असतो। अशा वेगवेगळ्या आख्यायिकांचा छत्रपती शिवरायांनी मात्र इतिहासामध्ये भरपूर असा उपयोग करून घेतला। हा औरंगजेब सुद्धा, त्याला नेहमी असं वाटायचं की हा दख्खनेतला राजा कधी माझ्या महालामध्ये प्रगट होईल आणि कधी मला तो मारेल। तो त्यामुळे त्याच्या सैनिकांना, त्याच्या हश्मांना नेहमी सांगत राहायचा की तुम्ही माझ्या चारही बाजूंना सारखं लक्ष ठेवून असा, तो शिवाजी राजा कोठवर आला आहे याच्या खबरा मला तुम्ही सारख्या सारख्या देत राहा, म्हणजे मला निश्चिंत आणि शांततेची झोप लागेल। अशा प्रसंगावरती कवी भूषण यांनी चांगल्या छान अशा शब्दामध्ये एक छंद मांडला आहे। तर प्रथमतः आपण अशा या छंदाचा आस्वाद घेऊयात। पहा कवी भूषण काय सांगतायत। अफजल खान गहिजाने मैदान मारा, बिजापूर गोवलकुंडा मारा जिन आज है। भूषण भनत फरा सीस क्यों फिरंगी मारी, हपसी तुर्क डारे पलटी जहाज है। देखत मे खान रुस्तुम जिन खाक किया, सालती सूरती आजू सुनी जो आवाज है। चौकी चौकी चकत्ता जहा चहुदा ते यारो, लेत रहो खबरी कहालो शिवराज है, लेत रहो खबरी कहालो शिवराज है। म्हणजे कवी भूषण असं लिहितात, औरंगजेब सांगतोय त्याच्या हश्मांना की तुम्ही त्या शिवाजी राजा कोठवर आला आहे याच्या सारख्या खबरा घेत राहा, आणि माझ्या चारही दिशांनी चांगला असा मजबूत चौकी पहारे बसवा, ज्याने नुकतेच अफजल खानासारख्या शूर सरदाराला ठार मारले, ज्याने विजापूर गोळकुंडा अशी मोठमोठी महत्वाची शहरं ज्याने भस्मसात केली, ज्याने तुर्क किंवा हे फिरंगी इंग्रज डच यांची जहाजे समुद्रामध्ये पलटी करून टाकली। रुस्तम खानासारखा हुशार आणि जबरदस्त असणारा हा सरदार, याला देखील ज्या ज्या शिवाजीने मातीच मिळविले, अशा शिवाजीपासून मला खूप भीती वाटते। तर तुम्ही सारखी सारखी त्याची खबर माझ्याजवळ आणत जा, म्हणजे मला शांततेची झोप लागेल, असं कवी भूषण या छंदामधून सुचवतायत। तर मित्रांनो पहा, हा हिंदुस्थान मधली सर्वात मोठी असणारी शाही म्हणजे मुघलशाही, आणि या मुघलशाहीचा हा औरंगजेब म्हणजे बादशहा, आणि हा बादशहा देखील एका सामान्य शहाजीराजांचा म्हणजे जहागीरदार असणाऱ्या शहाजीराजांचा हा मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे। हे छत्रपती नंतरच्या काळात झाले, प्रथमतः त्यांची ओळख अशीच होती की शहाजीराजांचा मुलगा। म्हणजे शिवाजीराजांनी अशी काही दहशत त्यांची निर्माण करून ठेवली होती की ह्या मुघल सल्तनतीचा जो बादशहा होता त्याला देखील छत्रपती शिवरायांची सारखी सारखी खबर घ्यावी लागत होती की हा शिवाजीराजा कधी कोठून कसा येईल आणि कसा कधी मला मारेल, याचा काही भरोसा त्याला नव्हता, त्याला शांततेची झोप सुद्धा लागत नव्हती, असं कवी भूषण या छंदामधून सांगताय। तर मित्रांनो, हा छंद मी आपल्यासमोर सादर केला। त्या छंद आपल्याला कसा वाटला, आपला अभिप्राय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आमच्या या शिवभूषण चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराज।